ला सुद्धा आता आक्रमक झालेली आहे काँग्रेस, त्यामुळे काँग्रेसचं राष्ट्रवादीला प्रत्युत्तर आहे, राष्ट्रवादीप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करू असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे. तर काँग्रेस सुद्धा आता 288 जागावरती मुलाखती घेणार आहे. या 288 जागांसाठी राष्ट्रवादीनं सुद्धा मुलाखती घेतल्या होत्या, त्यामुळे काँग्रेस संतप्त झाली होती, त्यामुळे आता काँग्रेस सुद्धा सर्वच्या सर्व 288 जागांसाठी मुलाखती घेणार असल्याचं कळतंय. काँग्रेसच्या उर्वरित 114 जागांच्या मुलाखती ज्या आहेत त्या 31 ऑगस्टला होणार आहेत. तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी एनसीपीचे नवाब मलिक आहेत फोनलाईन वरती. नवाबजी, आता काँग्रेसनं सुद्धा ठरवलंय की सर्वच्या सर्व 288 जागांसाठी मुलाखती घेणार आहेत, काय सांगाल? त्यांच्या अंतर्गत कार्यपद्धतीचे विषय हे त्यांना कुठल्या पद्धतीने काय करायचंय ते ठरवू शकताय. आम्ही 288 जागेवर अर्ज मागवला होता, जवळपास 1400 लोकांनी आमच्याकडे अर्ज भरलेला आहे. प्रत्येक मतदारसंघातून कार्यकर्ता इच्छुक असताना आम्ही सर्वांची मुलाखती घेतलेली आहे. गेले 3 दिवस मुलाखतींचे सत्र सुरू आहे, आज शेवटची मुलाखत संध्याकाळपर्यंत संपेल. त्यानंतर आम्ही उमेदवारांची सूची तयार करून पार्लमेंटरी बोर्डची प्रक्रिया सुरू होणार आहे. पण आघाडीबाबत चर्चा दिल्ली स्तरावर सुरू आहे. आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्यात याबाबतीत अंतिम निर्णय होईल. मात्र तरी सुद्धा हा तिढा कायमच असल्याचं दिसतंय एकूणच, कारण राष्ट्रवादीनं 288 जागांवरती मुलाखती घेतल्या, त्यामुळे आता उरलेल्या 31 जागांवरती काँग्रेस सुद्धा मुलाखती घ्यायला त्यांनी ठरवलेलं आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा तो भाग आहे, आमच्या कार्यपद्धती जी आम्ही ठरवतो त्या पद्धतीने आमच्या पक्षाची कार्यपद्धती चालूच राहत आहे. आघाडीबाबतची चर्चा हे पक्षाचे श्रेष्ठी आमच्या काँग्रेस सोबत करत आहे. आम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या आठवड्यामध्ये या बाबतीत अंतिम निर्णय होईल. आमची मुलाखत, आमची सगळी जे अर्ज मागवण्याची प्रक्रिया, हे कुठल्या मतदारसंघात आमची काय ताकद आहे, कोण चांगल्या पद्धतीने कुठे लढू शकतो, या चाचपणीसाठी ही सगळी प्रक्रिया करण्यात आलेली आहे. काँग्रेसची कार्यपद्धती त्यांना ठरवायची आहे आणि त्या पद्धतीने त्यांची पुढे कामं करतील. मात्र नवाबजी, जागा वाटपाची सूत्र ठरलेली असताना राष्ट्रवादीनं 288 जागांवरती का जागांसाठी का मुलाखत? आम्ही कसा पक्ष चालवायचा या बाबतीत कुणाला आम्हाला मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने आमचा पक्ष चालवतो. नक्कीच नवाबजी, तुम्ही TV9 बोललात त्याबद्दल धन्यवाद. तर माणिकराव ठाकरेंनी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी माहिती दिलेली आहे की आता उरलेल्या जागांसाठी सुद्धा 31 ऑगस्टला मुलाखती घेतल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस सुद्धा 288 जागांसाठी मुलाखती घेणार आहेत. यावेळीची मोठी बातमी आपण पाहतोय की आमच्याप्रमाणे तुम्ही पण 288 जागांच्या उमेदवारांची चर्चा करा असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस नेत्यांना सल्ला दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सल्ला आमच्या संसदीय मंडळानं स्वीकारला असल्याचं प्रदेशाध्यक्ष